सद्यस्थितीत विचार जर केला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे यांनी लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे 8 दिवसांसाठी. सद्यस्थित आम्ही सतारामध्ये तसा सद्यस्थित विचार केला नाही. पुढच्या कालामध्ये जे आपली काही परिस्थिती जसा इव्हॉल्व होत आहे त्याप्रमाणे आपण पुढे निर्णय घेणार आहोत. पण तो आपण लॉकडाऊन करणार काय नाही किंवा आता सद्यस्थित मला टिप्पणी करणं काही योग्य राहणार नाही, बरोबर राहणार नाही की आपण करणार आहोत किंवा आपण नाही करणार. पण त्याच्यामध्ये जे आपले मागचे 5 ते 6 दिवसांपासून एक थोडा सर्ज इन केसेस आलं, म्हणजे जवळपास 30 ते 35 केसेस डेलीचा आपला एक 40 केसेसपर्यंतचा आपला ॲव्हरेज आहे. त्याच्यामध्ये जे आमची एक रेग्युलर ॲक्टिव्हिटी असतात कंटेनमेंट झोन, ILI सारी सर्व्हेलन्स आणि आपला केस मॅनेजमेंटचा मुद्दा, म्हणजे तो CCC असो का DCHC DCH, त्याच्यावर आम्ही भर देतो आहे. कंटेनमेंट झोनला आपण खूप स्ट्रिक्ट करतो आहे, कंटेनमेंट झोनमधून केसेस येणार नाही त्याची आपण काळजी घेतो आहे. आणि बाहेरून येणारे जे लोक आहे, म्हणजे मुंबई पुणेवरून येणारे आता पण जे ट्रॅव्हलर्स आहेत, त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट होम क्वारंटाईन आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची कारवाई आपण करतो आहे.